हरे कृष्ण। तर एक गोष्ट सांगेन आपल्याला मी, ती गोष्ट अशी आहे की एकदा पाच पांडवांपैकी जे मोठे युधिष्ठिर महाराज, त्यांनी पाहिलं की त्यांचे चारच्या चारही भाऊ पाण्याच्या शोधासाठी गेले होते पण ते परत आले नाहीत। त्यामुळे युधिष्ठिर महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं आणि विचार केला आता मलाच जायला हवं, काय झालं पाहायला। तर ते गेले पाहायला गेले आणि जेव्हा ते पोचले तिथं, पोचले तर पाहिलं एक तळं दिसलं, सुंदर असं तळं दिसलं आणि जवळ त्याच्या तळ्याच्या काठावरती त्यांचे चारीचे चारी भाऊ मरून पडले होते। त्याला फार आश्चर्य वाटलं आणि दुःख झालं आणि तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने ठरवलं की आता आपण पाणी तरी पिऊया, बघूया काय होतं नंतर। आणि पाणी पिणार ओझ्यात पाणी घेतलं तेवढ्यात त्यांना आवाज ऐकला, थांब हे बघ म्हणे युधिष्ठिर, जर तू माझ्या प्रश्नांची उत्तर न देता जर तू पाणी पिलास तर तुझी तशीच अवस्था होईल जशी तुझ्या चार भावांची झाली नाही। युधिष्ठिर महाराज आत्मसंयमी होते, त्यांनी विचार केला की ठीक आहे म्हणे, विचारा म्हणे प्रश्न। तर ते यक्ष दिसत तर नव्हता, त्याला प्रश्न विचारला की म्हणे, खूप प्रश्न विचारले पण त्यातला एक प्रश्न आज आपण घेऊया। विचारलं काच वार्ती का, म्हणे सांग म्हणे, बातमी सांग म्हणे, एखादी ताजी बातमी सांग म्हणे मला, सर्वात ताजी बातमी। आणि आश्चर्य म्हणजे आपण पाहतो भरपूर बातम्या भरपूर वाचतो पण कालची बातमी अशी होऊन जाते, पण अशी एक बातमी अशी एक वार्ता युधिष्ठिर महाराज सांगितली हजारो वर्षांपूर्वी, ती आजही ताजीच बातमी आहे। तिने काय बातमी सांगितली, त्यांनी काय वार्ता सांगितली ऐका। त्यांनी सांगितलं ब्रह्मांडाच्या आकाराची फार मोठी कढई आहे आणि त्या कढईमध्ये म्हणजे एकापासून तो भवसागर आहे, दुःखांचा जनमनाचा तो सागर, आणि त्याच्यामध्ये सगळे जीव त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्या जीवांना काय केलेलं आहे, त्रिविध ताप आणि सूर्याचा जो अग्नी आहे आणि सर्व द्वारे काय केलं होतं, त्या सर्वांना ते पूर्ण काय झाले होरपडलेले आहेत, ते पूर्णपणे त्रासलेले आहेत। याचाच अर्थ प्रत्येक जीव या जगातला जो आहे त्या कढईमध्ये आहे आणि सर्व जीव पूर्णपणे दुःखामध्ये मग्न आहेत आणि त्यातनं सुटण्यासाठी ते धडपड करत आहेत, ही बातमी त्यांनी सांगितली। बघा ही बातमी आजही खरी आहे, कारण प्रत्येक जण दुःखामध्ये होरपडलेला आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे त्या दुःखातनं सुटण्याची, पण त्या दुःखातनं सुटण्याचा उपाय खूप जण शोधतायत पण दुर्दैवानं ते असा उपाय शोधतात तो उपाय काही शाश्वत नसतो, तात्पुरता असतो। एखाद्याला वाटतं आपण नशा करावी, एखाद्याला वाटतं हे करावं ते करावं, काही जण आत्महत्या पण करतात, पण खरा उपाय काय, खरा उपाय हाच आहे की भगवंताचं नामस्मरण करावं आणि कलियुगात विशेष करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कलियुगामध्ये हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे याचा जो कोणी जप आणि कीर्तन करेल निश्चितपणे या भल्या मोठ्या कढईत जे सापडलेलं आपण आहोत त्यातनं नक्कीच सुटका होणार आहे। आणि ही सुटका होणं गरजेचं पण आहे, कारण केवळ मनुष्य जीवनामध्येच ही सुटका आपण करून घेऊ शकतो, अन्यथा ते शक्य नाही। हरे कृष्ण।